आंदोलन केल्याप्रकरणी 21 व्यक्तींवर गुन्हा दाखल. कामगाराच्या मृत्यू प्रकरणी मात्र पोलीस मूग गिळून गप्प. मौदा येथील NTPC प्रकल्पामध्ये 26 जुलै रोजी पहाटे कंत्राटी कामगार अजय केशव मोठघरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झाला नाही, मात्र आंदोलनकर्त्या 21 लोकांवर गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मृतक अजयचे वडील केशव मोठघरे यांनी आमच्या प्रतिनिधीसोबत बोलताना सांगितले की NTPC एकही अधिकारी साधी सांत्वना देण्याकरिता सुद्धा आमच्या घरी आले नाहीत. त्यातच अंतिम संस्काराकरिता कबूल केलेली 15,000 रुपयांची रक्कम सुद्धा देण्यात न आल्याने त्यांनी नाराजी प्रकट केली. आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घ्या. अजयचा मृत्यू मशीन मधील तांत्रिक बिघाडामुळे झाला. NTPC अधिकाऱ्यांनी बराच वेळ वाया घालवला. NTPC अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य केली असती तर आंदोलक उग्र झाले नसते. ऐन तारुण्यामध्ये अजयचा मृत्यू झाल्याने साहजिकच जनभावना भडकली. त्यामुळे आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने मागे घेऊन मृतक अजयला योग्य न्याय देण्याची मागणी केली. यावेळी अजयच्या वडिलांचा कंठ दाटून आला व अजयच्या आठवणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अजयच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अद्याप सुस्त असून अजयच्या ऐन तारुण्यामध्ये अजयचा मृत्यू झाला. यामागे संबंधित कंपनीचा दोष असून मशीनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे अजयचा जीव गेला. त्यामुळे संबंधित कंपनीचे संचालकांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे होते. मात्र आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात तत्परता दाखवणाऱ्या पोलिसांनी मात्र संबंधित कंपनीच्या संचालकावर अद्याप कारवाई करण्याची तसदी घेतलेली नाही, हे विशेष. या प्रकरण संबंधी सहायक निरीक्षक मौदा पोलीस स्टेशन मंगेश काळे बाईट देण्यास नकार दिला आहे. ही मात्र खेदाची बाब आहे. महावॉइस न्यूज साठी रिपोर्टर रोहन मेहर, नागपूर. मौदा. माझं नाव केशव राघोजी मोठघरे. मी प्रॉपर धामणगावचा आहे, पण सध्या मी मोद्यामध्ये राहतो. मोद्यामध्ये माझं स्वतःचं मकान आहे. माझा मुलगा मृतक अजय मोठघरे तो MGR डिपार्टमेंटला काम करत होता. गुरुवारच्या रात्री तो नाईटला गेला. नाईटला गेल्यानंतर तो कामाला लागला. त्यांच्या त्या टिप्लरमध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे आणि NTPC आणि तिथल्या त्या ऑपरेटरच्या हलगर्दीपणामुळे माझ्या मुलाचा जीव गेला. माझ्या मुलाचा जीव गेला आज 7 दिवस झाले. पोलीस कर्मचाऱ्यांची काही कारवाई केलेली नाही. अद्याप काही कारवाई केलेली नाही. आम्हाला NTPC कोणताही एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टर कोणीही मला माझ्या घरापर्यंत भेटायला अद्याप आलेलं नाही. तारीख 25/7/2019 रात्री 10 वाजता ड्युटीवरती अजय आला. सर्व सीप आली, त्यांची हजेरी घेतली, सर्व उपस्थित होते. नंतर 3 टिप्लरवरती गाड्या चालू असताना लेबर आपले लागले होते कामाला. त्यानंतर अजयला आम्ही थोडा वेळ आराम दिला. त्याच्यानंतर दुसरी गाडी आली, लगेच 3 नंबर टिप्लरवरती त्याला कामाला लावला. तिथं 3 माणसं होते, 2 रिलीज करून आले आणि 2 जण मागं पुढं कामाला लागले. आणि 2 टिप्लरवरती 3-3, 6 लोक कामाला होते. त्याच्यानंतर 5-7 वॅगन खाली केले. कपलर सायडमचा खराब असल्यामुळे तो कपलर ठीक करत होता आणि ते कपलरमध्ये त्याचं फसल्या गेला. किती केशव मोठघरे. अजय मोठघरे हा माझा छोटा लहान सख्खा लहान भाऊ होता. ज्या दिवसपासून प्रसंग घडलेला आहे त्या दिवसपासून मी कितीदा तरी SDOकडे आणि पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारून झाला आहे. कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा सांत्वना अजूनही NTPC आणि UPL किंवा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून मला मिळाली नाही. पोलीस स्टेशनमध्ये येऊनही केसला भरडल्या जात आहे. मागल्या 7 दिवसापासून कोणत्याही प्रकारचे CCTV फुटेज किंवा बयान प्रॉपर रीतीने झालेले नाही. अजूनही NTPC कोणत्याही प्रकारच्या अधिकाऱ्यांनी अजूनही सांत्वना दर्शवलेली नाही. यामध्ये उलट NTPC आणि पोलीस डिपार्टमेंट असे म्हणतात की अजूनही कारवाई व्हायला टाईम आहे, टेक्निकल इश्यू आहे. त्याच्या उलट म्हणजे माझे जे दुसरे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यावर 2 दिवसाच्या आत NTPC आणि पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले. त्यांना अरेस्ट करायसाठी अरेस्ट वॉरंट काढले गेले. 2 दिवसामध्ये जेव्हा मी SDOकडे गेलो तिथे त्यांनी सांगितलं की सॅटरडे संडे सुट्टी असतानाही त्या लोकांनी पोलिसांनी कारवाई करून माझे जे फॅमिलीवाले लोक आहेत त्यांना यांनी अरेस्टनामा काढला त्यांचा. आणि या उलट NTPC विरुद्ध एकही कारवाई किंवा एकही पुरावे त्यांनी जमा केलेले नाही. तर माझी ही विनंती आहे की माझ्या भावाला प्रॉपर असं न्याय मिळायला पाहिजे.
तुम्ही मीडियाद्वारे मी अशी अपील करतो की प्लीज सपोर्ट करा मला, कारण पोलीस आणि कोणतेही NTPC मला सपोर्ट करत नाही. माझं हेच विनंती आहे की माझ्या भावाला न्याय मिळायला पाहिजे आणि याच्या केसचं प्रॉपर असं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे.